नमस्कार, आज आपण तांदळाच्या पिठाचे अप्पे आणि चटणी तयार करणार आहोत. हे अप्पे पहा, अगदी टम्म फुगलेले आहेत, मस्त असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेले आहेत. दिसायला जेवढे सुंदर दिसतात त्यासोबतच खायला देखील खूप चविष्ट लागतात. हे अप्पे बनवायला अजिबात वेळ लागत नाही, मनात येईल तेव्हा झटपट तुम्ही बनवू शकता. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. तांदळाच्या पिठाचे अप्पे तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी घरीच बनवलेलं पीठ वापरत आहे, तुम्ही विकतचं पीठसुद्धा वापरू शकता. आता पुन्हा त्याच सेम वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तरीही चालेल. आता रवा आणि तांदळाचं पीठ मोजून घेतलेल्याच वाटीने अर्धी वाटी दही देखील घालून घ्यायचं आहे. दही ताजं किंवा आंबट कोणतंही चालेल. आता एक वाटी लगेच पाणी घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरला झाकण लावून चांगलं फिरवून घेऊयात. हे पहा, एक वाटी पाणी घातल्यानंतर अशा प्रकारचं मिश्रण झालेलं आहे, घट्ट आहे. त्यामुळे पुन्हा त्याच सेम वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मी टोटल दीड वाटी पाणी घालून मस्त असं आपलं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बॅटरची थिकनेस, कन्सिस्टन्सी या ठिकाणी पाहू शकता. अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला अप्पे बनवण्यासाठी मिश्रण हवं आहे. परफेक्ट. या मिश्रणामध्ये अजिबात गुठळी किंवा गाठी नाही आहेत, कारण आपण हे मिक्सरला चांगलं फिरवून घेतलेलं आहे. झटपट मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार केलेलं आहे. आता हे तयार केलेलं मिश्रण एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता हे बॅटर पुन्हा एकदा 1-2 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे. आता ह्या मिश्रणामध्ये आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे हे मिश्रण 10-15 मिनटं भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊयात, जेणेकरून आपण जो घातलेला रवा आहे तो मस्त असा फुलून येईल आणि अप्पे देखील खूप छान तयार होतील. चला तर 15 मिनटासाठी हे मिश्रण बाजूला ठेवून देऊयात. आपलं अप्प्यांचं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात. चटणी बनवण्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता. 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे भाजक्या डाळ्या, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे घेतलेले सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता लगेचच 1 चमचा दही घालायचं आहे. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही या ठिकाणी 1/2 लिंबाचा रससुद्धा घालू शकता. लगेचच साखर घालायची आहे, पाणी घालून मस्त अशी चटणी बारीक करून घ्यायची आहे. आता तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ चटणी हवी असेल त्यावरती तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता. हे पहा, अशा प्रकारे मस्त अशी मी चटणी वाटून घेतलेली आहे. रंग अगदी सुरेख आलेला आहे. मी या ठिकाणी जास्त पातळ चटणी न बनवता थोडीशी घट्टच ठेवलेली आहे. आता ही तयार केलेली चटणी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता आपण चटणीला एक तडका देऊयात. तडका देण्यासाठी एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच 2 चमचे मोहरी घालायची आहे, काही कढीपत्त्यांची पानं घालून घ्यायची आहे, हिंग घालायचं आहे आणि 1 लाल मिरची घालायची आहे. मी या ठिकाणी ताजी लाल मिरची वापरलेली आहे, तुम्ही सुकलेली लाल मिरचीसुद्धा वापरू शकता. आता ही कडकडीत तेलाची फोडणी जी आहे ती चटणीवरती घालायची आहे आणि फोडणी देखील चटणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. या ठिकाणी अप्प्यांसोबत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत खोबऱ्याची चटणी तयार आहे. या ठिकाणी 10-15 मिनटं झालेली आहेत. मिश्रण भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे पहा, रवा भिजल्यामुळे आपलं मिश्रण जास्तीचं घट्ट झालेलं नाही. अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे. आता ह्या बॅटरमध्ये मी या ठिकाणी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घेतलेला आहे, त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे, 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि छोटा आल्याचा तुकडा आहे तो चांगला किसणीने किसून घेतलेला आहे. आता हे घेतलेले सर्व साहित्य या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात, बॅटरमध्ये काढून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे घेतलेले सर्व साहित्य मी बॅटरमध्ये काढून घेतलेलं आहे. लगेचच चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे आणि सर्व जिन्नस जे आहे ते मिश्रणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत.
हे मिश्रणामध्ये मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. जास्तीचं घट्ट बॅटर तयार करायचं नाही. जर तुम्ही जास्तीचं घट्ट मिश्रण तयार करून घेतलं तर तुमचे जे अप्पे आहे ते जाळीदार मऊ लुसलुशीत होणार नाही. त्यामुळे अगदी व्हिडिओमध्ये सांगितलं त्याच पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला अप्पे तयार करायचे आहेत अगदी त्या आयत्या वेळेस तुम्हाला ह्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे. 1/2 चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित हा घातलेला सोडा मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने असं थोडा खाण्याचा सोडा घातल्यामुळे जे मिश्रण आहे ते मस्त असं हलकंफुलकं तयार होतं आणि आपल्या अप्प्यांना मस्त अशी जाळीदेखील येते, मऊ लुसलुशीत तयार होतात. चला तर आता आपण लगेच अप्पे बनवायला सुरुवात करूयात. पुन्हा एकदा सोडा घातल्यानंतर मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी ह्याच पद्धतीचे तुम्हाला देखील बॅटर तयार करायचं आहे. आता एका साईडला गॅसवरती अप्पे पात्र जे आहे ते चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. प्रत्येक अप्पे पात्राच्या खणांमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून अप्पे आपले खूप छान निघतील. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे प्रत्येक खणामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून घ्यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे हे मिश्रण घालताना अप्पे पात्राच्या कडेने सुरुवात करायची आहे, नंतर मध्ये घालायचं आहे. कारण अप्पे पात्र जे असतं ते मध्ये लवकर गरम होतं त्यामुळे आपले अप्पे जळू शकतात. त्यामुळे सुरुवातीला कडेने सुरुवात करा, त्यानंतर मध्ये अप्पे घालायचे आहेत, अप्प्यांचं मिश्रण घालून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे मी थोडं थोडं मिश्रण प्रत्येक अप्पे पात्राच्या खणामध्ये घालून घेत आहे. तुम्ही मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक अप्पे पात्राच्या खणामध्ये मी हे मिश्रण घालून घेतलेलं आहे. मस्त अशी ह्याला जाळी पडायला देखील सुरुवात झालेली आहे. आता अप्पे पात्रावरती झाकण ठेवून अगदी कमी आचेवरती 2 मिनटं आपल्याला हे अप्पे चांगले शेकून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत. ह्यामध्ये तांदळाचं पीठ आणि रवा असल्यामुळे हे अप्पे लवकर डार्क रंगाचे होतात. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ न भाजता अगदी 2 मिनटं मंद आचेवरती हे चांगले भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मी कमी आचेवरती 2 ते 3 मिनटं अप्पे एका बाजूने मस्त असे भाजून घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पहा मस्त असे आपले अप्पे फुगलेले आहेत. वरच्या बाजूने पूर्णपणे कोरडे झालेले आहेत, याचा अर्थ खालून चांगले शेकले गेले आहेत. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अप्पे जे आहेत ते चमच्याच्या मदतीने अप्प्यांची बाजू बदली करून घ्यायची आहे. हे पहा किती सुंदर असा रंग आलेला आहे, मस्त अशी जाळी देखील पडलेली आहे. चवीला हे अप्पे तर खूप छान लागतात. हे पहा अशा प्रकारे सर्व अप्पे मी चमच्याच्या मदतीने याची बाजू बदली करून घेते. आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील अप्पे भाजून घेऊयात. या पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील अगदी कमी आचेवरती 1 मिनटं अप्पे मस्त असे भाजून घेतलेले आहेत. हे पहा मस्त असे भाजले गेले आहेत. रंग तर अगदी सुरेख आलेला आहे. दोन्ही बाजूंनी अगदी खरपूस भाजून तयार आहे, जाळीदार तयार झालेले आहेत. आता हे भाजून घेतलेले अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे पहा मस्त असे आपले अप्पे तयार होतात, अजिबात वेळ लागत नाही. हे अप्पे बनवायला फार सोपे आहेत, अगदी आयत्या वेळेस मनात येईल तेव्हा झटपट बनवू शकता. अशा प्रकारे मी काही अप्पे तयार करून घेतलेले आहेत. हे पहा मस्त असे तयार झालेले आहेत, अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. सकाळी घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हे तांदळाच्या पिठाचे अप्पे तयार करून घेऊ शकता. हे गरमागरम अप्पे खोबऱ्याच्या चटणीसोबत खूप छान लागतात. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.